नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. प्रभाग 34 मधील राधानंद नगर, मुद्रा नगर, अभिजित नगर, अलंकार नगर येथील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या संपूर्ण भागाकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असून परिसरातील नागरिकांना नगरसेवकेकडून नुसते आश्वासने मिळत आहे असे नागरिकांनी सांगितले आहे. याशिवाय मानेवाडा ते बेसा या मुख्य रस्त्याचेही काम सुरू असून या कामामध्ये अनेक प्रकारच्या गडबडी आढळून येत आहेत. कुठल्याही एकसारखा रस्ता तयार होत नसून रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब, झाडे जसेच्या तसे असून रोडवर कधीही मोठा अपघात होण्याची संभावना असून याकडे प्रशासन आणि नगरसेवकांचे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या असून आठवड्यातून फक्त एक दिवसच टँकर येतो. याबाबतही नागरिकांनी आपली समस्या मांडलेली आहे. पवन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संबंधानं हा जो रोड आतमध्ये गेलेला आहे, 2013 पूर्वी हा रोड झाला होता आणि त्यानंतर मात्र 7-8 वर्ष झाली की 5 वर्ष झाली तर अजूनपर्यंत त्याच्यावर डबल कोटिंग आलेलं नाही आहे. रोड खराब झालेला आहे. दुसरं असं की हा परिसर थोडा डाऊन झाल्यामुळे आता जो पावसाचं पाणी आहे या खुल्या परिसरामध्ये साचून राहणार आहे, त्यामुळे इथे मच्छराचा त्रास होणार आहे. आणि होणारच नव्हे तर ह्या 2 महिन्याच्या पूर्वी फार असा मच्छराचा त्रास या परिसरात झालेला आहे. मागच्या वेळी म्युन्सिपाल्टीचे काही जे लोक आहेत ते आले, त्यांनी जी काही तयारी केली व्यवस्थित केलं, परंतु आज अशी स्थिती आहे की याच्यामुळे ही जी नाली बनलेली आहे या नालीमुळे फार त्रास होत आहे. जाणाऱ्यांना त्रास होणार आणि हा दिसतोच आहे. बऱ्याच दिवसापासून पाण्याचा त्रास आहे, अजूनपर्यंत क्लिअर झालेला नाही आहे. परिसरामध्ये फार मोठी समस्या दुसरी अशी झालेली आहे की बाजूला एक वाईनशॉपचं दुकान लागलेलं आहे. त्या वाईनशॉपच्या दुकानामुळे सगळे लोक घेऊन येतात आणि इथं रात्रीच्या वेळी थोडा अंधुक असा प्रकाश असल्यामुळे लोक इथे बसतात, महिलांना फार त्रास होतो आहे. अशा संबंधानं फार मोठी समस्या या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे. त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. विशेषतः यांनी लक्ष द्यावं संबंधितांनी आणि जेणेकरून ही जी समस्या आहे क्लिअर व्हावी असा आमचा एक मानस आहे. किती दिवसापासून काम सुरू आहे आणि बंद पडलेलं आहे? बरेच दिवस झाले, इथे 7-8 महिन्यापासून सुरू आहे आणि हे असंच चालत आहे. थोडा वेळ काम होतो आहे, 1-2 दिवस करतात, पुन्हा काय कुठे मधात बंद करतात, कसं चालू करतात हे त्यांनाच कळत आहे आणि त्यामुळे समस्या वाढलेल्या आहेत. रोड समस्या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहेत? इथे समस्या झाडूवाले जे महिला कर्मचारी असतात ते कधी येतात कधी येत नाही. वॅक्सी बाधात ह्या यायला पाहिजे परंतु डेली येत नसतात, 8 दिवसांनी 15 दिवसांनी येतात एखाद्या वेळी आणि अशा पद्धतीनं दुर्लक्ष एकंदरीत कामाकडे होत आहे. लाईट, पिण्याच्या पाण्याची सुविधा? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे, त्यात वादच नाही आहे. फक्त रोड व्यवस्थित व्हावे आणि हा जो त्रास आहे हा त्रास दूर झाला पाहिजे. मच्छरापासून त्रास आमचा दूर झाला पाहिजे. बाजूला जे वाईन शॉपिंग आहे त्याचाही पण त्यापासून होणारा जो त्रास आहे तो किंबहुना दूर झाला तर अधिक चांगला राहील. परिसरातील महिलांना भीतीदायक जो वातावरण आहे तो राहणार नाही. त्या सगळ्या बाबी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. तुमच्या नगरसेविका पाणी करतात का? येतही असतील, कदाचित आमच्या समोर त्या आजपर्यंत आलेल्या नाहीत, परंतु मागं पुढे येत असतील जेव्हा आम्ही नसतो रात असं वगैरे काही होत असेल. आणि त्यांनी पण लक्ष द्यावं जेणेकरून की कुठे काय चालू आहे. याबाबत तुम्ही समस्या कोणाला निवेदन वगैरे दिलं? यापूर्वी तर आम्ही समस्या कोळेसाहेबांना वगैरे दिल्या होत्या आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत लक्ष दिलं, परंतु आज मात्र विशेषतः ज्या विचारसरणीनं लक्ष द्यायला पाहिजे आहे तसं काही त्या ठिकाणी घडत नाही आहे. काम चालू आहे आणि इथे नालीचं काम केल्यानंतर तिथे नळाचं पाईप फुटला किंवा का 4 महिने झाले पाणी असं ह्या नालीमध्ये आहे. आम्ही प्रत्यक्षात नगरसेवक आल्यानंतर त्यांनी त्यांना फॉल्ट मिळाला नाही म्हणा किंवा काही म्हणा त्याप्रमाणे त्यांनी अजूनही केलेलं नाही आहे. याच्यामुळे लोकांना इतका त्रास आहे की त्याचा मच्छर म्हणा किंवा काही याच्यामुळे ते होते असा. तरी हे आता हे रोड क्रॉसिंगचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये पहा तुम्हाला दिसते की याच्यामध्ये काय काय आहे. अजूनही आता काल पाऊस आल्यामुळे किती लोकांना जाण्याकरता जाताच येत नाही एवढा त्रास आहे. त्यांना मग आम्ही समस्या नेणार कोणाकडे याचा थोडा विचार करावा आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढण्यात यावं.
स्ट्रीट लाइट की समस्या आई है, बाकी जो खड्डा जो है 6 महीने से ऐसे ही है, और जहाँ पे सड़क का खड्डा पड़ता है वो उतनी जगह बुझाई जाती है और बाकी सब वैसे ही रहता है सड़क का काम। और ये जो है ये मिनिमम 6 महीने होगा इससे ऐसे ही है खड्डा ऐसे। और नगर सेवक का राउंड वगैरह होता है लेकिन वो कुछ आगे कुछ ये बढ़ता नहीं है उसका, जो है वही समस्या एज इट इज वैसी रहती है मैडम। बहुत खड्डे हैं, प्रभाग क्रमांक 6 है ये, तो नगर सेवक तो यहाँ पे ये अपना डिटेल्स इतना ही नहीं है तो भी। और खड्डे का जो प्रॉब्लम हो रहा है मैडम हर जगह पे, हर आपको अंदर जाएंगे तो पूरा इसमें दिखेंगे खड्डे खड्डे ही, आपको पूरे रोड से ही खड्डे ही है। इसके लिए आपने कुछ निवेदन वगैरह दिया? निवेदन अभी नगर सेवक को दिया है निवेदन 2-3 बार, लेकिन उसका कुछ ये नहीं हुआ तो हमने भी फिर छोड़ दिया मैडम, क्या कर लिया। मेरा नाम शिवा मालोकर। ये कितना काम हुआ है 4 साल में ऐसा लगता है आपको? काम तो बहुत कुछ हुआ है लेकिन कैसा है जहाँ पे खड्डा गिरा वही काम हुआ है, बाकी की सड़क ऐसी वैसी ही है। आप देख सकते हैं सामने में ही, इधर भी बाजू में ही है, अपनी आगे पीछे में है, सामने में दिख रहा है आपको खड्डा कहाँ है क्या नहीं, जितना खड्डा है उतनी जगह बुझाई जाती है, बाकी का वैसे ही है पड़ा। लेफ्ट में राइट में आप खुद ही देख सकते हो क्या पोजीशन है क्या नहीं सड़क की। तो इसके वजह से कुछ एक्सीडेंट भी हुए क्या? एक्सीडेंट गाड़ी स्लिप हो गया यानी नॉर्मल हुए एक्सीडेंट, ऐसे मेजर कुछ नहीं हुआ, किसी की गाड़ी स्लिप हो जाती है कुछ हो जाता है। रात में लाइट भी बंद होती है? लाइट का कोई इतना प्रॉब्लम नहीं है, लाइट रहती है एक्चुअली चालू, लेकिन बाकी बस ये खड्डे का बारिश वगैरह आई तो ऐसी प्रॉब्लम रहता है, खड्डे का अंदाजा नहीं लगा सकते गाड़ी कितना है क्या है तो पानी जमा होने की वजह से। आणि प्रभाग 34 मधून आणि या वार्डामधून जेवढ्या काही समस्या आहे त्या समस्या म्हणजे पहिली समस्या म्हणजे गटर लाईनची। या समस्येमध्ये प्रश्न एक असा आहे की आज जर का पाहतो म्हटलं तर पुष्कळ जणांना इथे अनुकूल परिस्थितीमध्ये दुसऱ्याच्या घराजामध्ये पाणी जाते आहे, प्रत्येकाशी भांडणं होतात आहे आणि हे भांडणं आपल्यापासून नाही मिटले पाहिजे आणि आपण सर्वजण व्यवस्थित राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून या कॉर्पोरेशननीसुद्धा आपला सहभाग करून आपली मदत घ्यावी आणि आमची पण मदत घ्यावी या दृष्टिकोनातून आपण विचार करतो म्हटलं तर दुसरी गोष्ट टँकरनं पाणी येते, या टँकरच्या पाण्याचा का प्रश्न पाहतो म्हटलं तर टँकरचा हा प्रश्न आहे तर कधी हप्त्यातून 2 वेळा तरी टँकर पाहिजे, 1 वेळा येऊनसुद्धा अर्धवट पाणी देते आणि तो चाला जाते, पैसे जास्त 20-30 रुपये देऊनसुद्धा तो आपली पाण्याची समस्या पुरी करत नाही। आणि नळ लाईन जवळ असतानासुद्धा तर गटर लाईनच नाही टाकून राहिले तर नळ लाईन 10 वर्षांनी टाकते आणि आरक्षणाचा मुद्दा हा केव्हापासून ते लोक संपवते महत्त्वाचा विषय आहे। आणि आरक्षणाचा पाहतो तर 1998 पासून मी या एरियामध्ये राहायला आलो, इथे एकही वस्ती नव्हती आणि आज जर का पाहतो म्हटलं तर या वस्तीमध्ये जर का विचार करून चालतो म्हटलं तर आज इतके वर्ष जाणून तुम्ही रजिस्टर का करून दिल्या आणि आरक्षण का तुम्ही ठेवून राहिले याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा फार उद्देश आहे। आणि या उद्देशाने पाहतो म्हटलं तर आपल्याला याच्यातून पुष्कळसे मार्ग पुष्कळ मोकळे करता येते, पण आज हे सरकार काही कोणत्या गोष्टीमध्ये विशेष चालू नाही देऊन राहिले आणि ह्या दृष्टिकोनातून कॉर्पोरेशननी महत्त्वाचं लक्ष करा आणि आम्हाला याच्यातून सहकार्य करून आपले प्रश्न सोडवा आणि आमचेही प्रश्न सोडवा हे आता आमची अपेक्षा आहे। पण आता याच्यातून तुम्ही काय काय करता हा एक महत्त्वाचा उद्देश आहे। आता मेन गोष्ट रोड लाईन, आज रोड लाईन जर का पाहतो म्हटलं तर आज उद्देशाने पाहतो म्हटलं तर आज समोरचा भाग दाखवत आहे तुम्हाला, आज या समोरच्या भागामध्ये किती आता पाणी जाणारे जागा नाही आहे आणि लोक आपल्या स्वतःच्या पैशाने बाहेर पाईप लावून राहिलेलं आहे आणि पाणी का, कारण लोकांसोबत भांडणं झालं पाहिजे, भांडणं न करणं हा आमचा उद्देश आहे, पण तरी आता काय शेवटी पाणी जाणं हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करा, बाकी काही नाही। हा विषय आहे आणि या विषयावरती तुम्ही विचार, प्रत्येक ठिकाणी हा मार्गचा असा आणि याच्यातून तुम्ही आता लवकर मार्ग काढा आणि हेच आमचं यांना म्हणणं आहे, बाकी काही नाही झालं। नगरसेवक आहे का झाला आणि इथे कसं आहे नवीन विकास आहे त्या कारणामुळे वेळ लागेलच, इथे बरेचसे गडर लाईन मुक्त आपण हा एरिया केला बरोबर आहे आणि WBM इथे आधी रोडसुद्धा नव्हते तर चालायला आता रोड आहे लोकांना, आपण WBM घेतले डांबरीकरणसुद्धा होणार आहे आणि मागे पुढे कामं होतच आहे, लोकांना पण आम्ही तेवढंच सहकार्य करतो, लोकंसुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतात आणि नाही करत असेल तर इथल्या जनतेला विचारा। लोकांचं हे समस्या आहे की अगर टँकर बोलवत आहे ते 8 दिवस पाणी आणि 8 दिवसानं ऐका ऐका मी ते पाणी नाही मी तुम्हाला सांगते
पाणी उन्हाळा इतका तापतो नागपूर शहरात हे मलाच नाही तर हे सगळ्यांना माहिती आहे. चंद्रपूर नागपूर उन्हाळ्याच्या बाबतीत खूप भयंकर परिस्थिती आहे उन्हाची. त्या कारणामुळे पाण्याची पण आम्ही डॅम्पला जाऊन आलो. तिथे डॅम्पमध्ये किती पाणी आहे काय पाणी आहे हे आम्हाला तिथे परिस्थिती जाणवली. आणि पाणी आपण प्रत्येकाला पुरवत आहे. नळ लाईन नाही आहे इथे. नळ लाईन नसल्या कारणामुळे आपण टँकर देतो आहे लोकांना. जसे आम्हाला लोकांनी फोन केले त्या एका फोनमध्ये आम्ही लोकांना टँकर देत आहे. आमचा 100% लोकांना पूर्ण प्रयत्न असतो की आम्ही प्रत्येक सोयी त्यांना देऊ शकू. परंतु एका वर्षात खूप काही विकास झालेला आहे. आता काय लोकर तुम्हाला देतात आहे. आणि इथे आरक्षण असल्या कारणामुळे कॉर्पोरेशन काम करू शकत नाही. DPDC मधनं आमदार साहेबांच्या गडकरी साहेबांच्या इकडनं तिकडनं फंडिंग आणून आम्हाला इथे काम करावं लागतं. त्या कारणामुळे म्हणणं आहे की काम फक्त थोडंफार दिसतंय आणि मग काही दिवसात वर्कर सोडून जातात. काम तसंच राहते खड्ड्यांची. हां सांगते कारण कसं आहे. उन्हाळा असल्या कारणामुळे एवढ्या उन्हात ते पण जीव आहे आपण पण जीव आहे. त्या कारणामुळे एवढ्या उन्हात ते लोक काम करू शकत नाही. त्या कारणामुळे थोडं त्यांना पण आपण थोडं वेळ द्यावा लागेल कर्मचाऱ्यांना. तर त्या कारणामुळे थोडं मागे पुढे झालं नाहीतर काही प्रॉब्लेम नाही. आता आम्ही इथे गडर लाईन चेक करायसाठी झालो आणि गडर लाईनचं उद्या परवापासून काम सुरू होणार आहे. तर 15 दिवसात ऑलमोस्ट काम संपून जाईल. रस्त्यांचे जे 60 फीट होते ते पण कंजेस्टेड झालेले आहेत. रस्त्यांचं काय जे विकास आणि खड्डे जागोजागी आहे आणि माल चांगला नाही आहे. तुम्ही काय म्हणते काही दिवस काम कोण म्हणतात आहे असं हे दिसतंच उघड. आम्ही प्रत्येक रोडच्या याच्यात 10-10 व्हिजिट करतो. इंजिनियर सोबत आहे माझ्या आणि आम्ही एकटे व्हिजिट नाही करत तर ठेकेदार इंजिनियर आमची पूर्ण टीम आमच्यासोबत असते आणि एका एका गोष्टीचं आम्ही लक्षपूर्वक काम करतो आहे. फक्त काही दिवस राहते आणि मग आता कसं पडतात हे खड्डे खूप सारे आहे. नवीन विकास आहे मॅडम. इथे माती बघा तुम्ही खाली प्लॉट्स बघा किती आहे. आपण याच्यावरून विचार करू शकतो. आणि मलाच नाही तर इथल्या जनतेला माहिती आहे का काय विकास आहे काय नवीन नवीन आहे की नाही आहे. इथे सुरू आहे आणि सर्व विकास होईल. मॅडम इथे WBM गडर लाईन मुक्त झालेला आहे. थोडंफार राहिलेलं आहे. या 15-20 दिवसात ते कम्प्लीट होऊन जाईल. WBM रोड अर्धे राहिले आहे अर्धे झालेले आहे. तर WBM या एका महिन्याच्या आतमध्ये टोटल WBM होऊन जातील. आणि दुसरं नळाची लाईन अमृत योजनेमध्ये नळ लाईन येणार आहे. तर एक ते दीड वर्षाच्या आतमध्ये नळ लाईन अमृत योजनेच्या अंतर्गत येऊन जाईल ती पण. हां गडर लाईनचं कम्प्लीट झालं आहे. ऑलमोस्ट पूर्ण झालं आहे. हां तर तो पण होणार आहे. WBM झाल्यानंतर डांबरीकरणाचं प्रोव्हिजन असते. तर डांबरीकरण ते WBM झाल्यानंतर ते करू ना आम्ही. या वर्षात पूर्ण डांबरीकरण वगैरे होऊन जाईल. सगळे काम होऊन जाईल. आणखी काही प्रश्न मॅडम. नाल्याची दिवाल नाही उंचवली का त्याच्यासाठी प्रोव्हिजन ठेवला आहे आम्ही. पण आता कालच नाला जे नाल्याची भिंत बांधली आहे ते पूर्ण ओरिजिनल पूर्ण स्लिप होऊन राहिला आहे. भिंतवरून पाणी घरात घुसून राहिला आहे. तर ते नाल्याची भिंत थोडीशी उचलायला पाहिजे ना. त्यांचं असं म्हणणं आहे की नुसतं आश्वासन देऊन देतात कामं काहीच नाही होत. निवेदन देतात आणि कामं काहीच नाही होत. नाही नाल्याची भिंत वाढवायला पाहिजे. हो हो नाले कारण की कालच आज थोडा पाणी आला. कालच्या 1-1.5 तासामध्येच पाणी नाला पूर्ण ओर झालाय. निसर्गाची देण आहे. निसर्गाची देण असल्या कारणामुळे पाणी कधी कमी येतं कधी जास्त येतं. तर तो पाऊस ओव्हरफ्लो होतो नाला डाऊन व्हायला वेळ लागतो. नाही भिंत पाहिजे होईल. तुम्ही चिंता करू नका. तुमच्या सगळ्या समस्या मी दूर करेल. नक्की करेल. करून देते का तांदूळ पूर्ण वाहत गेले आमचे वाले. मग आता नाल्याच लागू द्यायचं. पहा मॅडम ते करा तुम्ही काम. नाही काय म्हणतो. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.